पण आमच्याकडे ऐका ऐका जरा पूर्ण, तुम्ही उज्जत घालू नका. सन्माननीय परब साहेब, तुमचा मुद्दा मला कळलेला आहे. तुम्ही गटनेते आहात अनिल परब आणि विद्यार्थी आहेत वरती, असं उभं राहून बोलणं बरोबर नाही. नका तुम्ही उचकवू त्यांना, तुम्ही बसा खाली शांत. आपला अभ्यास खूप आहे, चांगला आहे, पण धन्यवाद, बसा. काही अधिकार अध्यक्ष आणि सभापतींना असतात. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये कुठल्या मंत्र्याकडे कुठला भार आहे, ठीक आहे. मी सभापतींना विचारतोय, सभापतींनी त्या दिवशी आश्वासन दिलंय की तुम्हाला त्याची कॉपी दिली जाईल. नाही, मला ते आपल्याला स्पष्ट करायला पाहिजे. नाही नाही, संपूर्णपणे परब साहेब तुमचा प्रश्न मला कळलेला आहे आणि त्याबद्दल मी योग्य त्या वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारून ते वितरित करीन. पण आमच्याकडे ऐका ऐका जरा पूर्ण, तुम्ही उज्जत घालू नका. सन्माननीय परब साहेब, तुमचा मुद्दा मला कळलेला आहे, परंतु मी जेव्हा आमच्या विधिमंडळ सचिवालयाला विचारणा केली त्यावेळेला आमच्याकडे यादी आलेली आहे, त्यानुसारच आम्ही विविध लक्षवेधी किंवा 93 यांची उत्तरं संबंधित विभागाकडून लावून असतो आणि तुम्ही सगळ्या मंत्र्यांना ओळखता, त्यामुळे ते उभं राहिले की कोण मंत्री आहे ते कळतं की कुठला डिपार्टमेंट कोणाकडे आहे, पण ते वितरित करण्याची पद्धत नाही आहे आणि त्याप्रमाणे रूढ नाही त्याच्यामुळे. आणि ते वर्तमानपत्रात पण आलेलं आहे. मी हे तपासून घेते, मी तपासून घेते. आपण गटनेत्यांच्या संदर्भात तपासून, मी तपासून घेते ना, मी तपासून घेते. तुम्ही निर्णय तर देऊ शकत नाही ना, रुलिंग देऊ शकत नाही. हा बरोबर आहे, पण पॉइंट ऑफ बिझनेसवर मी रुलिंग दिलाय, मी सांगितलं, मी तपासून घेते आणि सांगते. तुमचा मुद्दा गांभीर्याने घेतलेला आहे, तुमचा मुद्दा गांभीर्याने घेतलाय, तुम्ही परत परत तो अधोरेखित केलाय. तुम्हाला असं म्हणायचंय की कुठले मंत्री कोण आहे ते आम्हाला कळत नाहीये, त्या संदर्भात माहिती वितरित करण्याची पद्धत आहे की नाही, मी तपासून घेते आणि उद्या सांगते, ठीक आहे. पुढचं उत्तरांनो मी तपासून घेते आणि सांगते, मी तपासून घेते आणि सांगते. मागच्या वेळेला काय होतं आणि काय नाही याच्याकडे जा. तुम्ही सभागृहाचा वेळ मी सांगितलं ना आपल्याला, विरोधी पक्षनेते उभे आहेत. नाही, तुमचा आग्रह मी समजू शकते, परंतु तुमच्या आग्रहाप्रमाणेच मी रुलिंग दिलं पाहिजे असा अर्थ नाही होत. सन्माननीय अंबादासजी दानवे, आपण विचारा. मी सांगितलं उत्तर आपल्याला स्पष्टपणाने मराठीमध्ये की मी तपासून घेऊन सांगते. सत्तर साहेब खाली बसा. आपण आता काय माहितीये का, अनिल परब आणि जी त्यांची अपेक्षा होती ती तुमच्याकडून पूर्ण केली आहे, पण मला काय वाटतं तुम्ही त्या फंदात पडू नका. त्याची उत्तरं जी आहे, शांत राहा तुम्ही. आणि दुसरा साहेब परब साहेब, आपला आग्रह मी समजू शकते. महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही हा प्रश्न विचारलाय आणि अधिवेशन चालू आहे त्यामुळे लोकांना कळलं पाहिजे आणि गेल्या वेळेला ते केलेलं आहे, पण गेल्या वेळेला जे केलं ते प्रत्येक प्रगात आपण अजून करत नाही आहोत. मी तपासून घेते आणि सांगितलेलं आहे. आपण कृपा करून खाली बसा. अंबादासजी दानवे, तुम्ही गटनेते आहात अनिल परब आणि विद्यार्थी आहेत वरती, असं उभं राहून बोलणं बरोबर नाही. नका तुम्ही उचकवू त्यांना, तुम्ही असा खाली शांत. हा चला, अंबादास दानवे विचारा. सभापती महोदय, मला सभागृहाचं काम चालवायचं आहे, बाकीच्या सभासदांना अधिकार आहेत. परब साहेब, आपला अभ्यास खूप आहे, चांगला आहे, पण धन्यवाद, बसा.